वर एक खूप मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे आपण आज खरंतर त्या दिवशीपासून आदरणीय पवारसाहेब सोनियाजींशी बोलले, पवारसाहेब उद्धवजींशी बोलले की आपण ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता काय फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला, पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतोय म्हणजे आज हिंजवडी मधल्या जवळपास 35 ते 40 कंपन्या बाहेर जात आहेत. त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वदनंताईंनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय. त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना पण विनंती केली की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलवून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात त्याची पुढच्या 8 दिवसात तातडीने मीटिंग लावून जेवढ्याला थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी म्हणून केला पाहिजे. या नोकऱ्या आपल्या मुलांच्या, राजीव गांधी इन्फोटेक पार्क ची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी केली असेल आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला तर प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही. त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागायला लागणार. पण तुम्ही ज्या ताकदीने सगळे या संघर्षाच्या काळात लढला आणि दरेकरजींनी जे गेल्या महिन्या रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं तुम्ही आज आवर्जून इथे उपस्थित राहिला, तुमच्याही शुभेच्छा. 5 वर्ष तुम्ही आमच्यावर नाही याचं आम्हाला सातत्याने वाईट वाटेल, पण तुम्ही त्याची सगळी इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. मंत्रीपद मिळाले पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढी. नाही, हेडलाईन वास्तव आहे दुर्दैवाने, खरं असं बोलत नाही नॉर्मली, पण माझं जरा दरेकरजींचे मी सगळी भाषणं ऐकते आणि वाचते वर्तमानपत्रात, त्याच्यामुळे त्यांनी ज्या पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच माफक आमची अपेक्षा आहे. कारण आपले केंद्र सरकारचे 3 का 4 महाराष्ट्रातले टोटल 7 मंत्री झाले, त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंटमध्ये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा. राष्ट्रवादीचा दुसरा फॅक्शन सुद्धा आज 25वा वर्धापन दिन त्यांचा साजरा करतोय. कधी काळी हे लोक सगळे तुमच्या सोबत होते. हा पक्ष कोणाचा आहे, याची खरी लढाई कधीपर्यंत निकाली निघेल? आता आम्ही तर कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटीस आहे. आता ते वापरतात त्याने मला माहिती नाही, पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलंय की हे टेम्पररी आहे त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही. आणि लढाई आज जरी आम्ही इलेक्शन कमिशन मध्ये आमच्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांवर जो अन्याय झालेला आहे केस कोर्टात आम्ही ताकदीने लढतो. प्रतिसाद या निवडणुकीमध्ये मिळालाय तो पाहता पुन्हा राष्ट्रवादी चिन्ह घेणं हे तुम्हाला परवडेल का? राष्ट्रवादीचं घड्याळ घेणं की तुतारी हे चिन्ह प्रेफरेबल राहील तुम्हाला? काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात, तुम्हाला माहिती आहे माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे काही सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात आणणार. काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, यामध्ये आपण पाहिलं की चिराग पासवानांच्या पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा 2 खासदार निवडून आले आणि तरी त्यांना मंत्रिपद मिळालंय. मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत त्यांचाही एक खासदार आहे सुनील गडकरींच्या स्वरूपात, एक तर दुसरे के घर में मैं क्यों छापुआ पहिला म्हणतात. पण एक ऑन अ सिरियस नोट म्हणजे मला खर तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही, पण एक तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छित की आम्ही अनेक वर्ष काँग्रेस बरोबर एक अलाय म्हणून काम केलं, मित्र पक्ष म्हणून. आणि मला आठवत आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा हा अर्थातच त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकला, पवारसाहेबांना 2.5 कॅबिनेट दिले होते तेव्हा आपले 8 का 9 खासदार निवडून आले होते,
पण पवारसाहेबांना अडीच मंत्रालय दिलं होतं, त्यानंतर प्रफुल्लबाईंना इंडिपेंडेंट चार्ज दिला होता, त्यानंतर पहिल्या टर्मला आकाशा संघ होत्या, दुसऱ्या टर्मला म्हणजे आपला नंबर याचा